सो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी खूप सोपासा हा पार्टीवेअर मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अतिशय कमीत कमी प्रोडक्टमध्ये मी हा क्रिएट पण केलेला आहे तर हिवाळ्यामध्ये आपण कुठले मेकअपचे प्रोडक्ट वापरायला हवेत हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी मी पॉन्ट्सचं मॉइश्चरायझर लावून घेत आहे आणि मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे स्पेशली थंडीमध्ये तरी तर तुम्ही पाहू शकता थंडीमध्ये स्किन खूप जास्त ड्राय झालेली जा असते त्यामुळे मॉइश्चरायझरची खूप गरज असते त्यामुळे मेकअपही छान बसतो त्यानंतर मी घेतलेला आहे प्रायमर हुडा ब्युटीचं तर प्रायमरही मी सेम मॉइश्चरायझर ज्या पद्धतीने लावलेला आहे तसंच लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि तेही स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब झालेलं आहे त्यानंतर आता मी लिप बाम लावत आहे आणि लिपस्टिक लावण्यापूर्वीच मी लिप बाम लावून ठेवणार आहे मेकअप होईपर्यंत जेणेकरून लिप्स देखील हायड्रेटेड राहतील आणि लिपस्टिक छान सेट होईल त्यानंतर मी घेतलेलं आहे हे फिटमीचं फाउंडेशन आणि हिवाळ्यात नेहमी लिक्विड फाउंडेशनच लावायला पाहिजे कारण जे, जे स्टिकवालं असतं त्यामुळे स्किन आणखी जास्त ड्राय होते तर डॉट डॉट करून मी हे फाउंडेशन पूर्ण स्किनवर लावून घेतला आहे फेसवर त्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने मी आता ते व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे तर ब्युटी ब्लेंडर मी थोडंसं ओलं करून घेतलेलं होतं त्याने व्यवस्थित फाउंडेशन स्प्रेड होतं आणि तुम्ही पाहू शकता पॅचेस वगैरे बिलकुल पडत नाही ब्युटी ब्लेंडरने लावल्यामुळे आणि लिक्विडच वापरायला पाहिजे हिवाळ्यामध्ये तरी तर त्यानंतर मी घेतलं आहे कन्सिलर तर हे यल्ले गर्लचं कन्सिलर आहे आणि खूप छान आहे तर थोडंसंच मी लावत आहे जिथे थोडंसं मला ब्लॅक दिसतं तिथेच फक्त तर ब्युटी ब्लेंडरनेच मी आता तेही व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि हे ब्युटी ब्लेंडर खूप छान आहे त्याचा शेप तुम्ही पाहू शकता यामुळे खूप छान स्प्रेड होतं आणि फास्ट होतं स्प्रेड त्यानंतर हिवाळ्यामध्ये शक्यतो कॉम्पॅक्ट पावडर टाळावी त्याने ही स्किन आणखी जास्त ड्राय होते आणि मेकअप फुटतो तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी लॅकमीची लूज पावडर वापरत आहे तर या पावडरमुळे देखील छान मेकअप सेट होऊ शकतो त्यानंतर आता मी आयब्रो पावडरच्या सहाय्याने आयब्रोज फिल करून घेत आहे आणि हा एक छोटासा ब्रश आहे त्याच्या सहाय्याने मी ते फिल करून घेत आहे आणि नॅचरल कलरच मी वापरत आहे ब्राऊन आणि ग्रे कलर त्यामुळे मग आयब्रोज जास्त डार्क ब्लॅक दिसत नाही आणि नॅचरल दिसतात त्यानंतर लावत आहे काजळ तर हे काजळ ब्ल्यू हेवनचं आहे आणि सर्व हे जे प्रोडक्ट मी वापरत आहे ते अंडर 500 हंड्रेड असतील किंवा मग फाईव्ह फिफ्टी जर तुम्हाला या सर्व प्रोडक्टचे नावं पाहिजे असतील तर तेही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर काज लावून झालेला आहे आणि त्यानंतर मी लावत आहे हा ब्ल्यू हेवनचाच आहे लायनर तर लायनर लावताना ही एक काळजी घ्यायची आहे लायनर बॉटलमधून काढल्यानंतर ब्रश थोडासा त्याचं जे एक्स्ट्राचं लायनर असतं ते का काढून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त डार्क लाईन होत नाही आणि लायनर लावतानाही मग जास्त प्रॉब्लेम येत नाही ते आजूबाजूला जात नाही तर तुम्ही पाहिलंच असेल की मी कशा पद्धतीने ते थोडंसं बॉटलमध्येच कमी करून घेतलं होतं तर मी आता लायनर लावून घेत आहे आणि एकदम हळूवार पद्धतीने मी लावत आहे कारण एकदम घाई केली की मग ते स्प्रेड होतं त्यानंतर मस्कारा लावत आहे हा पण ब्ल्यू हेवनचाच आहे आणि मस्कारा लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता आयलॅशेस थोडेसे मोठे दिसतात आणि डार्क दिसतात तर आय मेकअप करून झालेला आहे आणि त्यानंतर हे हायलायटर आहे तर हे स्टिकवालं हायलायटर आहे आणि खूप नॅचरल दिसतं हे तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल हायलायटर आहे हे, हे स्विस ब्युटीचं तर प्रोडक्टचे नाव सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे त्यानंतर हे स्विस ब्युटीचं ब्लशर आहे आणि हे पण खूप नॅचरल कलर आहे याचं जास्त डार्क पण नाही आहे रेड आणि पिंक पण नाही आहे एकदम दोघांच्या मधला जो शेड असतो तो, तो आहे तर एकदम थोडंसं मी लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर तेही मी छान ब्रशने व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे जेणेकरून ते नॅचरल दिसेल आणि एकाच जागी जास्त दिसणार नाही त्यानंतर आता थोडंसं हायलायटर मी चीनला देखील लावून घेत आहे आणि थोडंसं वरती पण एकदम नॅचरल हायलायटर आहे हे त्यानंतर ही लिपस्टिक आ... याचा जो शेड आहे तो तुम्ही पाहू शकता थोडासा ब्राउनिश रेड आहे तर ही लिपस्टिक पण मेबिलिंचीच आहे तर अशा पद्धतीने मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय